नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. ईश्वरावर श्रद्धा असणे म्हणजे तुमची स्वतःवर श्रद्धा असणे होय. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. झटपट पैसा मिळून श्रीमंत व्हावं, कुटुंबाच्या गरजा भागवाव्या यासाठी दोन सुशिक्षित युवकांनी शक्कल लढवली. पत्रकारांचा बनावट परवाना घेऊन कृषी अधिकाऱ्यांना त्यांनी खंडणी मागितली. कृषी अधिकाऱ्यांनी याबाबत गाडगेनगर पोलिसांना सूचित केलं असता पोलिसांनी सापळा रचला व दोघांनाही खंडणी घेताना रंगेहात अटक केली आहे. यापैकी एक जण सिव्हिल इंजिनियर आहे तर एक कृषी पदवीधर आहे. एका इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे बनावट परवाने त्यांच्याजवळ आहेत. विशेष म्हणजे सत्य घटनांवर आधारित मालिका पाहून दोघांनी हा सारा बनाव रचला. कृषी विभागात भ्रष्टाचार झालाय व हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी खंडणी द्या अशी मागणी दोन तोतया पत्रकारांनी केली. कृषी अधिकाऱ्यांनी गाडगेनगर पोलिसांना सूचित केलं व पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही खंडणी वसूल करताना रंगेहात अटक केली आहे. चित्रपटाची कहाणी शोभावी असा हा बनाव दोन सुशिक्षितांनी केला. महेंद्र बल्लेवार वय 34 व स्वप्नील पोखरे वय वर्ष 27 अशी या दोघांची नावं आहेत. यापैकी बल्लेवार हा सिव्हिल इंजिनियर आहे तर दुसरा पोखरे ग्रॅज्युएट आहे. सिव्हिल इंजिनियर नागपूरला मिहानमध्ये काम करत होता, परंतु वडील रिटायर्ड झाल्याने पैशाची कमतरता भासू लागली व हातचं काम सोडून तो तया पत्रकार बनले. एका इलेक्ट्रॉनिक मीडियाचा परवाना या दोघांजवळ आहे. 3 ते 4 दिवसांपासून कृषी अधिकाऱ्यांना दोघंही पत्रकार छळत होते तेव्हा अधिकाऱ्यांनी गाडगेनगर पोलिसांना कळवलं. पोलिसांच्या सांगण्यावरून कृषी अधिकाऱ्यांनी खंडणी कबूल केली. पोलिसांनी सापळा रचला व दोघांनाही रंगेहात अटक केली. त्यांच्याजवळून 5 ते 6 मोबाईल, वेगवेगळे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आधार कार्ड व अन्य डॉक्युमेंट्स पोलिसांनी जप्त केले आहेत. चंद्रपूरचे पत्रकार म्हणून हा परवाना आहे तर दोघेही नागपूरचे रहिवासी आहेत. एका चॅनेलवरील सत्य घटनेवर आधारित मालिका पाहून दोघांनीही बनाव रचला व पैसे कमवण्याची शक्कल लढवली, परंतु ती कामी आली नाही. झटपट श्रीमंत होण्यासाठी वापरलेली शक्कल व अक्कल योग्य मार्गाने वापरली असती तर भविष्य नष्ट झालं नसतं. या दोघांनीही आपलं भवितव्य नष्ट करून घेतलं आहे. ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज. अमरावती कारंजा महामार्गावर रात्री 2 सुमाराला कारंजाजवळ टँकर आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाल्याने 1 जागीच ठार तर 8 गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अमरावती ते कारंजा महामार्गावर मंगळवारी रात्री 2 सुमाराला भीषण अपघात झाला. भरधाव येणाऱ्या टँकरवर पिकअप व्हॅन आदळल्याने या भीषण अपघातात 1 जागीच ठार झाला. या पिकअप व्हॅनमध्ये ब्राह्मणवाड्याचे काही मजूर वाशिमकडे जात असताना अपघात झाला. मृतकाचं नाव सुरेश विठ्ठलराव गवई असून ड्रायव्हरसह 8 गंभीर अवस्थेत उपचाराकरता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात जिकडे तिकडे घाणीचं साम्राज्य पसरलंय. वॉर्ड क्रमांक 2 मधील शौचालय पूर्णतः ब्लॉक झाल्याने येथील घाण पाण्याचा रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन मात्र याकडे डोळे झाक करतंय. जिल्हा सामान्य रुग्णालय सतत या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत राहते. कधी रुग्णांची गैरसोय तर कधी औषधी वितरणात घोळ. या रुग्णालयात जिकडे तिकडे घाणीचं साम्राज्य पसरलं असून रुग्णालय प्रशासन रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करत आहे. वॉर्ड क्रमांक 2 येथील शौचालय ब्लॉक झाल्याने अक्षरशः येथील घाण पाणी रुग्णांच्या व नागरिकांच्या अंगावर सुद्धा उडत आहे. मात्र या सर्व समस्येबाबत रुग्णालय प्रशासन डोळे झाक करत आहे. या घाणीमुळे येथे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना श्वास घेणं देखील कठीण झालं आहे. याशिवाय प्रातर्विधी उरकण्यासाठी जागा राहिलेली नाही, ती निराळीच. जाफरजीन प्लॉट येथे राहणाऱ्या दीपक कौसकिया यांना घरातून हुसकून लावण्याचा प्रकार घडला तो फिल्मी स्टाईल होता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. क्षुल्लक तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी कौसकिया परिवाराला चौकशीसाठी बोलावलं. यामध्ये वयोवृद्धेच्या बाबतीतही मर्यादा पाळली नाही. सगळ्या परिवाराला पोलीस ठाण्यात बोलून दुसरीकडे कौसकिया यांचं घर रिकामं केलं गेलं. या प्रकरणी सिटी न्यूजने दखल दिल्याने कौसकिया परिवार बेघर होण्यापासून बचावलाय. त्यांचं घराबाहेर काढलेलं सामान परत ठेवण्यात आलं आहे. पोलिसांच्या या दंडुके शाहीमुळे त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते. जाफरजीन प्लॉट येथे राहणाऱ्या दीपक कौसकिया यांना घरातून हुसकून लावण्याप्रकरणी सिटी न्यूजने मध्यस्थी केल्याने कौसकिया परिवाराला न्याय मिळाला आहे.
हे कुटुंब बेघर होण्यापासून बचावलंय. सिटी न्यूजने पोलिसांचा पितळ उघडं पाडलंय. शहर कोतवाली ठाण्याचे ठाणेदार पाटकर, PSI लेवटकर, महिला PSI मेश्राम यांच्यावर या प्रकरणी कारवाई होऊ शकते. गंगाधर निषाद यांच्या खोट्या तक्रारीवरून शहर कोतवाली ठाण्याच्या ठाणेदारांनी 294 कलमांतर्गत कौसकिया कुटुंबाला ठाण्यात बोलवलं. 85 वर्षांच्या वृद्धेलाही महिला PSI मेश्राम यांनी ओढाताण करत ठाण्यात नेलं. वास्तविक पोलिसांनी कोणाचा पक्ष खरा याची शहानिशा करायला पाहिजे होती, परंतु पोलिसांच्या वरदहस्ताने निषाद यांनी 18 वर्षांपासून तेथे राहणाऱ्या कौसकिया कुटुंबाला बेघर केलं, त्यांचं सामान बाहेर फेकलं. फिल्मी स्टाईलने हे काम करण्यात आलं. कौसकिया कुटुंबाची राहती जागा बगई गोल्डनवाला यांच्या मालकीची आहे. ते दिल्लीला राहतात. दीपक कौसकिया हे बगई गोल्डनवाला यांच्याकडे काम करत असल्याने त्यांना पॉवर ऑफ अटर्नीही दिलेली आहे. कौसकिया परिवार पहिल्या माळ्यावर राहतो व तळमजल्याची जागा गंगाधर निषाद यांच्या ताब्यात होती. तेथे त्यांनी मंगलम बार सुरू केला. बारचा विस्तार करण्यासाठी निषाद यांनाही पहिल्या माळ्यावरची जागा हवी होती. त्यासाठी गेल्या 5 ते 6 वर्षांपासून कोर्ट कचेऱ्या सुरू होत्या. निषाद यांनी पहिल्या माळ्यावर अवैध बांधकामही केलं आहे. केस जिंकल्याचा दावा दोघंही करत होते. जागा हाती येत नाही हे पाहून निषादने पोलिसांशी साठगाठ केली व शहर कोतवाली ठाण्यात मारहाणीची व धमकीची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी जी कारवाई केली ती पोलिसांना शोभणारी निश्चितच नव्हती. यामध्ये सिटी न्यूज ने दखल दिल्याने कौसकिया कुटुंबाला न्याय मिळालाय. जब ये आए यहाँ पे 4 घंटे 3 घंटे इनको पुलिस स्टेशन वहाँ बैठा के रखा. आपके क्या प्रॉब्लम? मुर्दे मिले आपकी उधर हुआ है क्या नहीं? आपके यहाँ पे अमरावती पुलिस के सामने इतनी बड़ी बिहार सरी की गुंडागर्दी होती सर, ये किसके लिए? हमारे लिए शर्म की बात है कि हमारी भाजपा पार्टी के लिए शर्म की बात है कि हमारे पत्रकारों के लिए शर्म की बात है कि आपके पुलिस वालों के शर्म के लिए बात है? यदि ये यहाँ पे है और बोलते हैं इसके सामने मेरे सामने 70% सामान निकाला पूरा बिखरा, ऐसी गुंडागर्दी आपके साथ में होती है तो सर हमको पुलिस का भी काम नहीं, आप लोग यहाँ से जा सकते हैं, हमारा पूरा कर सकते हैं, हम लोग खुद इतने भी हमारे पास है. आप यदि सारी सारी गलत रिपोर्टिंग करते, राजू लेवटकर आया गलत सामान था, किससे पूछा गलत सामान था, किससे आपने कोई आपने वो लिखा उसका बयान किया, पंजामा किया उसका, पंजामा किया, ऐसे कैसे राजू लेवटकर को माला का कोई सामान हटा लेगा? एक मिनट, यदि उससे सामान हटाया, राजू लेवटकर कौन होता सामान को? आपके इसमें आपका मैंने पूरा सुना, आपके पास सिस्टम नहीं कि सामान गलत उसे जिस किट की पंचनामा करके सामान हटाया जाए, 4 लोगों की सही की जाए. आपने क्यों मन से काम किया? उसने ही उसी पार्टी ने सामने सामान रखा था हर्डल बनाने के लिए और आपने झूठा आरोप लगाया कि इनका सामान था. दूसरा, उनको जब मारपीट हो रही थी आपके पास में बोले यहाँ पे, आपने उनको वहां बैठा के रखा, पूरा घर का सामान उन्होंने यहाँ से निकाल के पूरा तहस नहस कर दिया. आपसे मैं एक मिनट आपसे जब मैंने पूछा थी पहली बार आए थे जब आप बोले पहली बार ऐसा, दूसरी बार आपको यहाँ पे आए इतनी देर दिखी, आप बोलते पहले कंप्लेन जो आपको दिखती नहीं, खुद इविडेंस नहीं ले सकते कि मेरे सामने इतनी बड़ी गुंडागर्दी हुई करके, किस चीज की कंप्लेन चाहिए आपको? 4 घंटे से आप कंप्लेन यहाँ पे 3 घंटे से चल रहा, मैंने अभी कंप्लेन लिखा के दी, आप कार्रवाई नहीं कर सकते? उसको बैठा के वहाँ पे रखे, यहाँ पे पूरा माल बैठा हुआ है. अभी सर कुछ होगा, आप जो कैसा बनाओगे बना लेना, सब लोग जाके उसका मंगल माल तोड़ देंगे, फिर किसके आप जाएंगे? पुलिस का साहब सुन लो, आप पुलिस का कंट्रोल नहीं है कहीं पे भी, सिटी कोतवाली में ये व्यक्ति साहब चाहिए नहीं, पूरी सबकी हमारी मांग है. इस आदमी की आज से इंक्वायरी हो नहीं सकती. इसके और राजू लेवटकर दोनों ने यहाँ पे आके बदमाशी, खुला आरोप है हमारा पुलिस के ऊपर, खुला आरोप है क्योंकि इनके सामने गुंडागर्दी हो रही है. यदि आप गुंडागर्दी संभाल में नहीं हो तो आप सब लोग रिजाइन दीजिए, हम लोग हमारा काम कर लेंगे, हमारा ये मानना है पब्लिक की तरफ से. पोलिसांनी निषाद यांच्या विरोधात 143, 448, 452, 427, 506, 323, 341 कलमान्वये गुन्हे दाखल केले असून गंगाधर निषाद यांना कोर्टासमोर पेश केलं असता त्यांना जामीन देण्यात आला आहे. ACP गायकवाड यांनी या प्रकरणाची चौकशी खोलापुरी गेट ठाण्याचे ठाणेदार कुरळकर यांच्याकडे सोपवली आहे. त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. याशिवाय शहर कोतवालीचे ठाणेदार पाटकर, PSI लेवटकर, महिला PSI मेश्राम यांच्यावरही या प्रकरणी कारवाई होऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज. अमरावती महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सन्माननीय सदस्यांची पहिली विशेष सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 9 मार्च 2017 रोजी सकाळी 11 वाजता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अनुसूचित ड प्रकरण 2 मधील नियम क्रमांक 1 ब अन्वय असलेल्या अधिकारानुसार माननीय विभागीय आयुक्तांनी ही सभा निश्चित केली आहे.
आदिवासींच्या जगण्यात मधाचा गोडवा निर्माण झालाय. मेघाट मध संकलन व प्रक्रिया केंद्रामुळे रोजगार निर्मिती झाली आहे. सिपना कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सहकार्याने या प्रक्रिया युनिटचा उपयोग खादी ग्रामोद्योग मंडळ आदिवासींनी संकलित केलेल्या मधावर प्रक्रिया करणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी या केंद्राचा शुभारंभ केला. यावेळी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार जगदीश गुप्ता यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मेळघाटातील मधाला वाईल्ड हनी म्हणून ओळख मिळाली आहे. आदिवासींना रोजगाराचं साधन मिळालंय. राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य सीएल थुल हे 3 व 4 मार्च रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. 8 मार्च रोजी त्यांचं आगमन अमरावतीला होणार असून 11 ते 4 पर्यंत ते विभागीय आयुक्त कार्यालयात नियोजित प्रकरणाची सुनावणी घेणार आहेत. दुपारी 4 वाजता ते चिखलदरा भागातील आदिवासी आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहांना भेट देऊन चिखलदरा सर्किट हाऊस येथे ते मुक्काम करणार आहेत. 4 मार्च रोजी ते धारणी व मेळघाट भागातील आश्रमशाळा, आदिवासी शाळा, आदिवासी औद्योगिक संस्था व अन्य संस्थांना भेट देऊन आढावा घेऊन मार्गदर्शन करतील व सायंकाळी 7 वाजता अमरावती एक्सप्रेसने ते मुंबईकडे रवाना होतील. तिवसा तालुक्यातील मूर्तिजापूर तरोडा गावी राहणाऱ्या सरस्वती महादेव गडलिंग या महिलेचा मुलगा मानसिक रुग्ण असून त्याचा गैरफायदा घेऊन घोगरे कुटुंबाने त्यांची शेती हडप केल्याचा आरोप एका पत्रकार परिषदेत सरस्वती गडलिंग यांनी केलाय. सरस्वती महादेव गडलिंग यांचा सुरेश नामक मुलगा 20 ते 21 वर्षांपासून मानसिक रुग्ण असून सरस्वती गडलिंग यांना सुद्धा 2016 जानेवारीपासून अंधत्व आलेलं आहे. कुळ कायद्याप्रमाणे त्यांच्या आजीने गावातील शेती त्यांच्या नावे करून दिली. मात्र सप्टेंबर 2016 मध्ये सुरेश यांच्या डोळ्यातून रक्त वाहत असल्याने वैद्यकीय इलाजाकरता घोगरे परिवाराकडून शेती गहाण ठेवून वर्षभराच्या 12% व्याजाने पैसे घेण्यात आले. पैसे परत देऊनही मात्र या कुटुंबाची शेती परत केली गेली नाही. बेकायदेशीरपणे घोगरे परिवाराने स्वतःच्या नावावर शेती केली. या घटनेला वाचा फोडण्याकरता पत्रकार परिषद घेण्यात आली. या घटनेची तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. व्यापारासाठी शेत विकला आहे ते, पण त्या नामाला पैसाच दिला नाही अजिबात. पण त्या बाद आतापर्यंत वाट पाहिली, पण ते काय देणार त्यांनी ताब्यात घेऊन घेतलं शेत आणि पैसा दिला नाही. 1 रुपया काहीच नाही. माणसा अठरा हे यांनी सारी खरेदी करून घेतली आहे. आणि लोक काय करा, हे माझी मावसासू आहे. किती पैसे दिले त्यांनी? 1 लाख. आणि खरेदी कितीची होती? 40. आम्हाला माहीतच नव्हतं तेवढी खेळणार आहे, माहीतच नाही आहे. सांगतलंच नाही आहे. मग काय करू? पोलीस स्टेशन कोणतं आहे ते? पुरा आहे ते आम्हाला. मिर्झापूर आहे ना आमचं, पुरा आहे ते त्यांचं दिवसा. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने मेस्को सुरक्षा रक्षकांना सेवेतून कमी केलं. त्यांना कायम ठेवण्याकरता हे कर्मचारी 8 मार्चपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. त्याबाबतचं निवेदन माजी सैनिक व पाल्य सुरक्षा रक्षक अन्याय निवारण समितीनं जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना दिलंय. माजी सैनिक व पाल्य सुरक्षा रक्षक अन्याय निवारण समितीनं विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं आहे. राज्य शासनाने निर्णयाला तिलांजली देऊन श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ समितीने परस्पर निर्णय घेऊन निविदा काढल्या व खासगी सुरक्षा पुरवणाऱ्याला संस्थेला व खासगी सुरक्षा पुरवणाऱ्या संस्थेला कंत्राट दिला. त्यामुळे सुरक्षा रक्षक, माजी सैनिक व युवा पाल्य रक्षक बेरोजगार झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 1 मार्च 2017 पासून कामावर येऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे. तेव्हा कामावरून कमी करू नये या संदर्भात निवेदन देण्यात आलं आहे. मागणी पूर्ण न झाल्यास 58 कर्मचारी 8 मार्चपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत. महाराष्ट्र माजी सैनिक व पाल्यांना रोजगार देण्याची यांनी व्यवस्था केली. शासनाच्या नियमानुसार वेळोवेळी जिहारसुद्धा असताना विद्यापीठ समितींनी परस्पर निविदा काढली आणि खाजगी कंत्राटदारांना देण्याकरता त्यांना लेटर माध्यमाद्वारे त्यांना प्रवृत्त केले आणि माजी सैनिक आणि पाल्य यांना बेरोजगारीवर आणून या शासनानं आमच्यासोबत अन्याय आणि उपासमारीची आमच्यावर वेळ लागलेली आहे. तर आज याच्यानंतर आम्ही 8 मार्चला आमरण उपोषणाला बसण्याची आम्ही तयारी
केलेली आहे यांनी याकरता शासनाने यांच्यावर आपली सेवा निरंतर होती काही काही वर्षाकरता ठेवली होती आमची सेवा बिना निविदा निरंतर ठेवण्यात आली होती अच्छा आपल्याला काढण्याचं मुख्य कारण काय असं आजचं काढण्याचं मुख्य कारण यांनी आम्हाला स्पष्ट केलेलं नाही एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर महापालिकेची निवडणूक पार पडली आहे आता महापौर उपमहापौरांच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली आमसभा 9 मार्चला होते महापौर पदाच्या या शर्यतीत विजय वानखडे संजय नरवणे राधा कुरील यांची मुख्यत्वाने नावं आहेत महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे मंगळवारी अफवानगर येथे 2 युवकांनी 21 वर्षीय निलोफर खान नामक महिलेच्या घरात घुसून तिला व तिच्या वृद्ध पित्याला लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केली एवढंच नाही तर त्या महिलेच्या अंगावरील कपडे सुद्धा फाडले असं असतानाही नागपूर गेट पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली व आरोपींना पळून जाण्याची संधी दिली असा आरोप फिर्यादीने केला आहे सिटी न्यूज रिपोर्टरने नागपूर गेट पोलिसांकडे या प्रकरणी आरोपीला अटक झालीच पाहिजे आरोपीवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे असा आग्रह धरला त्यामुळे पोलिसांनी रात्री उशिरा आरोपींवर कलम 354 अन्वये गुन्हा दाखल केला या प्रकरणातील महिलेला गंभीर अवस्थेत उपचाराकरता एरवीनमध्ये दाखल करण्यात आलं बुधवारी दुपारी या महिलेच्या घराचं कुलूप तोडून एका महिलेने व मुलाने प्रवेश करून घरातील सामान रस्त्यावर फेकलं नागपूर गेट पोलीस घटनास्थळावर पोहोचून सुद्धा त्यांनी या प्रकाराकडे डोळेझाक केली आहे त्यामुळे निलोफर खान व तिच्या पतीने पोलिसांवर आरोप करून न्याय मिळण्याची मागणी केली आहे पहिले नवंबर में कुछ मेरे शोहर पे चार सौ उठाने लगन लगे उसका कहना है कि तिड़के मैडम उसके यहाँ चाय नाश्ते के लिए आते हैं तिड़के मैडम तेरे को हेल्प करेंगे तेरे शोहर को सुधारेंगे मैंने इसके बेस पे और बोले भगत सर उसके घर आते हैं पूरा नागपुरी पुलिस स्टेशन उसके घर चाय नाश्ते के लिए आता उसके बेस पे मैंने मेरे शोहर को सिर्फ डराने धमकाने के लिए 400 उठाने लगाने लगाई उसने मेरे 400 उठाने लगाने का मौका देखी और मेरे घर में मेरे शोहर नहीं थे तो उसने मेरे शोहर घर में नहीं थे और मेरे भाई के यहाँ चले गई थी तो उसने मेरा पूरा घर का सामान और मेरे जाली साइन उर्दू में किए जबकि मैं इंग्लिश में करती पढ़ी लिखी हूँ उसने मेरा उर्दू में साइन करके घर भेज दिया आज से एक नहीं चार लोगों को घर बेची कई लोगों को घर बेच के पैसे वापस भी ली और मैं दो मेरे को नागपुरी गेट से फोन आया मैं तब वापस आई यहाँ पे और उसने अंदर रखने लगे उसकी लड़की को छेड़े करके जबकि वो लोकेशन आपको लेकी थी वो लोकेशन भी भगत सर ने अभी तक चेक नहीं किए और मैं जब ताबा करने घर पे आई तो वो पीछे वाले लोगों को हमारे पड़ोसियों को भड़का आके बोलती कि इनके झगड़ा करो इनको को बाहर निकालो क्योंकि मेरी अब कलम चलती नहीं मैंने भूख लगा दी अब तुम लोग कलम लगाओ और मेरा घर खाली करो मैं तुमको सबको 1-1 लाख रुपए दूंगी लोकाधिकार मंच अमरावती तर्फे राजकमल चौकात अधिकार सभा घेण्यात आली केरळ राज्य सरकारच्या संरक्षणात माकपाने हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांची हत्या केली याचा निषेध अधिकार सभेत करण्यात आला लोकशाहीचं हनन करणाऱ्या या हिंसेच्या घटनांना पायबंद घालण्याची मागणी लोकाधिकार मंचाने केली आहे शिवाय माकपाच्या कार्यकर्त्यांविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी असं लोकाधिकार मंचाचं म्हणणं आहे इस प्रकार की मानसिकता रखने वाला अपने देश में एक वैचारिक पक्ष है वो इस वैचारिक पक्ष केवल एक ही राज्य में सीमित है लेकिन उस राज्य में गत अनेक वर्षों में उसने अनेक लोगों की निरंतर हत्या की है जघन्य अपराध किए है छोटे छोटे कारणों से जो हमारे मन के मुताबिक नहीं चल पाते हमारे विचारों से मेल नहीं खाते ऐसे लोगों को समाप्त करना यही उनकी विचारधारा रही है मेरे पूर्व वक्ताओं ने यहाँ आपके सामने कुछ विषय रखे कुछ बिंदु रखे एक नजर टाकूया जिल्ह्यातील घडलेल्या गुन्हेगारी घटनांवर अर्थात DCR वर पोलीस ठाणे ब्राह्मणवाडा थडी आरोपी जितेश अशोकराव आमझरे अधिक 4 फिर्यादी दीपाली जितेश आमझरे घटनेतील सर्व आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला घरगुती कारणावरून मानसिक व शारीरिक त्रास देऊन तिचा छळ केला व शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून 498A, 504, 506 व 34 कलमांवर गुन्हा नोंदवलाय पोलीस ठाणे शिरसगाव कसबा आरोपी शिवराज मोतीराम दिवधोंडे फिर्यादी सौ वय वर्ष 35 यातील फिर्यादी अंगणात काम करत असताना आरोपीने तुम्हाला आवडते असं म्हणून तिचा हात पकडून विनयभंग केला व याबद्दल कुणाला सांगितल्यास तुला व तुझ्या नवऱ्याला जीवाने ठार मारेल अशी धमकी दिली
शिरसगाव कस्बा पोलिसांनी 354A 506 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाणे रहिमापूर. आरोपी अज्ञात, फिर्यादी गजानन दादाराव रोडे. घटना यातील फिर्यादीने स्वतःच्या शेतातील तूर कापून त्याची गंजी लावली होती. त्यातील 25 पेंड्या अज्ञात चोराने चोरून नेल्या. मालाची किंमत अंदाजे 2000 रुपये आहे. रहिमापूर पोलिसांनी 379 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.